विश्वजित कदम बोलत सांगलीमध्ये जाऊया इथे उपस्थित असणारे आदरणीय नाना पटोले साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब राज्याचे विधीमंडळाचे नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणारे विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष आदरणीय विक्रमदादा सावंत विषय थांबवला पाहिजे कशासाठी चाललंय मी बोलायचं चा का नाही बोलायचं शांत बसा तुमच्या भावना निश्चितपणे ऐकू काळजी करू नका इथे उपस्थित असणारे शहराचे अध्यक्ष सन्मान्य पृथ्वीराजी पाटील जिल्ह्याचे युवा नेते सन्मान्य डॉक्टर जितेश कदम पुण्याहून खास आलेले सांगली जिल्ह्याच्या या संपूर्ण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे अशी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे नेते माजी मंत्री सन्मान्य रमेश दादा बागवे साहेब आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आदरणीय सिकंदर जमादार साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच प्रदेशचे आमचे प्रतिनिधी सन्माने कुंभारजी आदरणीय बाबासाहेबजी कोडक आदरणीय महादेव नाना माकडाचे अध्यक्ष सन्मान्य संजयजी हजारे आटपाडीचे आमचे तरुण तडफदार नेते सन्मान्य जयदीपजी भोसले व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते आदरणीय जे के बापू ज्येष्ठ नेते आदरणीय उत्तम भाऊ उपस्थित सर्व संभाजी पाटील सांगली शहराचे आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषदेचे आजी माजी जिल्हा परिषदचे सदस्य काँग्रेस पक्षाचे सर्व ब्लॉक अध्यक्ष तालुका अध्यक्ष आमचे करीमभाई मिस्त्री सर्वच मी कुणाचा चुकून नामूल्य राहिला असेल आमचे करण जमादार मी सगळ्यांची क्षमा मागतो मंगेश चव्हाण यूथ काँग्रेसचे अध्यक्ष सुशील गोतपागर मोठ्या संख्येने आजच्या या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे जिल्ह्यातील सर्व तळागळातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते यूथ काँग्रेस वाय महिला काँग्रेसच्या सर्व आमचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या विचाराने कार्यरत असणारे या सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनी सांगली जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या हा विचारांचा वारसा जपसणाऱ्या या पवित्र भूमीमध्ये आज आदरणीय नाना पटोले साहेब आदरणीय पृथ्वीराज साहेब आदरणीय थोरात साहेब हे खास आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी इथं उपस्थित राहिलेत जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी आपल्या तिन्ही नेत्यांचं मनापासून इथं स्वागत करतो सांगली जिल्ह्याचा इतिहास हा उपस्थित असणाऱ्या सर्व व्यासपीठावरील नेत्यांना आणि उपस्थित असणाऱ्या या सभेसाठी मोठ्या संख्येने असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहे स्वातंत्र्यापासून सांगली जिल्ह्याने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला बळ दिलेलं आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाची विचारधारा स्वीकारून सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी तळातील स्वातंत्र्य लढ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे सांगली जिल्ह्याची ही भूमी ही स्वातंत्र्य सैनिकांची एक लढावी अशी भूमी आहे क्रांतिसिंह नाना पाटील असतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जिन्म जन्मभूमी असतरी देवराष्ट्र गाव हे माझ्या मतदारसंघातलं स्वर्गीय वसंतदादा यांची जन्मभूमी कर्मभूमी आणि नंतर काँग्रेस पक्षाच्या विचारातून ज्यांनी सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये काम केलं ते शिक्षण क्षेत्रात असेल सहकार क्षेत्रात असेल समाजकारण असेल राजकारण असेल अशा अनेक नेत्यांचं त्यात स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील आणि काही काळ स्वर्गीय आर आर पाटील साहेब असतील असे अनेक नेते मंडळी स्वर्गीय मं राजाराम बापूंचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल नाही तर पत्रकार तोडीच बातमी छापतील स्वर्गीय राजाराम बापूंचा उल्लेख केला नाही जे थोर हुतात्म्य व्यक्ती आहेत ज्यांनी ज्यांनी सांगलीच्या मातीतून जनतेचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात मोठं योगदान दिलं जी आमच्यामध्ये आज नाहीत अशा सर्वच लोकांचा आमच्या आम्हाला तरुण पिढीला मनापासून आदर आहे सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशा एक वैचारिक दूरदृष्ट असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा मनापासून आदर राहिलेला आहे तोच विचारांचा वारसा घेऊन तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये काँग्रेस कशी मजबूत होईल काँग्रेस कशी वाढेल ह्याच्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत तसं पाहता सन दोन हजार चौदा मध्ये देशात दुर्दैवानी आपली सत्ता काँग्रेस पक्षाच्या विचाराची असणारी सत्ता गेली भाजपची सत्ता आली त्या काळात सुद्धा त्यांनी अनेक वचनं दिली लोकांची दिशाभूल केली मी म्हणेल जनतेला फसवलं आणि तात्पुरतं राजकीय स्वार्थ साधून घेतला आणि भाजपचं सरकार त्यांनी केंद्रात आणलं सन दोन हजार चौदा ते एकोणीस काय काय घडलं नोटबंदी झाली जी एस टी जबरदस्तीने लादली शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक हिताचे शेतकऱ्यांचे जे यूपीए पी ए सरकारने काँग्रेस पक्षाच्या सरकारने कायदे काढले होते ते कायदे त्यांनी बदलले त्याच्यात अनेक या ठिकाणी बदल केले आणि या देशातल्या सर्वसामान्य लोकांना फसवण्याचं पिळण्याचं काम चौदा ते एकोणीसच्या कालावधीत झालं पुन्हा एकोणीस मध्ये काही लोक फसले गेले त्यांना वाटलं पुन्हा दुसऱ्यांदा संधी देऊयात आणि पुन्हा दुसऱ्यांदा चुकून ही संधी सत्ताधारी पक्षातल्या भाजपच्या नेत्यांना दिली आणि जे देशात कधी पंच्याहत्तर ऐंशी वर्षात जे घडून घडत नव्हतं ते दुर्दैवानी गेल्या पाच वर्षात सुद्धा आपल्या जनतेने पाहिलं महागाई वाढली बेरोजगारी वाढली धर्मामध्ये धर्मा जाती जातीमध्ये जाणीवपूर्वक हा पेच कसा निर्माण करता येईल आणि त्याच्या पेच निर्माण केल्यानंतर त्याच्या जीवाळ कसं राजकारण आपलं सिझेल हे सुद्धा कट कारस्थान गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून आपण करताना आपण करता पाहिलं एकीकडे देशाच्या माध्यमातन सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुद्धा या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी केलात आणि दुसरीकडे लोकशाहीच्या माध्यमातून जे जनतेतनं निवडून आलेले आमदार आहेत जे पक्ष आहेत ते महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीला गा राजकारणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचं सुद्धा अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य करण्याचं पा काम हे गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं एकीकडे जनता ही त्रासवलेली आहे आणि मोठ्या आशेने राहुलजी गांधी जे आमचे नेते हे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत साडेतीन हजार किलोमीटर पायी चालत लोकांच्या भावना शेतकऱ्यांच्या माता भगिनींच्या तरुण पिढीच्या सर्व थरातील आमच्या लोकांच्या जनतेच्या भावना समजून घेऊन पायी चालत होते त्यावेळी जेव्हा पदयात्रा ही महाराष्ट्रात नांदेडमध्ये आली बुलढाणापर्यंत गेली त्यावेळेस आमच्यावर प्रदेश काँग्रेस कमिटीची जबाबदारी सोपवली आणि हिंगोलीमध्ये या महाराष्ट्रामध्ये असं कधीचित घडलं असेल की सांगली जिल्ह्यातून हिंगोलीपर्यंत तब्बल दहा ते पंधरा हजार आमचे काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी राहुलजींच्या या भारत जोडो यात्रेला समर्थन देण्याकरता त्यांना प्रेरणा देण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहिले दुसरीकडे आज आमचे नेते या ठिकाणी पायी चालत आहेत आज सत्ताधारी पक्षाला अंगावर घेत आहेत त्यांच्यावर सुद्धा केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून केला ज्या गांधी कुटुंबाने या देशासाठी त्याग दिला बलिदान केलं अशाही गांधी कुटुंबातल्या सदस्यांना केंद्रीय यंत्रणेचा गैर आपण सांगलीमध्ये होतो आणि विश्वजित कदम बोलत होते